जय गणेश मंडळी, मी भवनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तु रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आपला आजचा विषय आहे देवदर्शन कसे घ्यावे। आपल्या हिंदू धर्मामध्ये देव आपण सर्व शक्तिमान आणि श्रेष्ठ मानतो, त्याची सतत आठवण राहावी म्हणून त्या देवाची स्थापना आपण देवळात करतो। त्यामुळे देवळाचे वातावरण स्वच्छ सुंदर टापटीप असावे लागते किंवा असलेच पाहिजे। मित्रांनो, आपण जेव्हा देवळात आपण जेव्हा देवाचे दर्शन करायला जातो तेव्हा त्या देवळात जिवंत व्यक्ती त्या सिंहासनावर आरूढमान झालेली आहे याचा भाव आपण आपल्या मनी ठेवला पाहिजे। त्यामुळे देवळात गेल्यावर आपण संपूर्ण नतमस्तक झालं पाहिजे, साष्टांग दंडवत घातला पाहिजे आणि संपूर्ण समर्पण आपण केलं पाहिजे। मंडळी, आज आपण देवळात गेल्यावर आपण देवाचे दर्शन कसे घेणार आहोत, त्याचे काय नियम आहेत, ते आज आपण थोडक्यात पाहणार आहोत। देवळात गेल्यावर तिथले जे नियम असतील ते पाळायलाच पाहिजेत। पुष्कळ लोक हट्ट करतात, तेथील पुजाऱ्यांशी वाद घालतात व स्वतःचा अधिकार चालवतात। ते देवाच्या मूर्तीला स्पर्श करतात, कुणी मूर्तीच्या चरणाला स्पर्श करतात तर कुणी देवाच्या अंगाला स्पर्श करतात, कुणी देवाच्या डोक्यावर फुले टाकतात। दिवसातून कमीत कमी 100-200 लोक अशा रीतीने दर्शन घेतात। जर देवाच्या ठिकाणी तुम्हाला बसवले व तुमच्या अंगाला निरनिराळ्या व्यक्तींनी स्पर्श केला तर चालेल का? जर तुम्हाला ह्या गोष्टी सहन होणार नाही तर देवाला ह्या गोष्टी कशा सहन होतील बरं? म्हणूनच दर्शन घेताना नेहमी लांबूनच दर्शन घ्यावे। जर काही अर्पण करायचे असेल तर देवाच्या चरणाजवळ अत्यंत नम्र भावाने अर्पण करावे। 5 फूट लांबून केलेला नमस्कारही देवाला मिळतो। असे केल्याने आपला विश्वास देवाच्या अंगावर जाणार नाही व देवाचे पावित्र्य सांभाळले जाईल। मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एखाद्या मंदिरामध्ये जर देवदर्शनाला गेलो असता तर त्या देवळाच्या बाहेर बरेचसे फुलवाल्यांचा स्टॉल असतो, फळवाल्यांचा स्टॉल असतो। आपण देवासाठी फळं घेतो, फुलं घेतो, पेढे घेतो, पण करतो काय, तिथे आपल्या चपला सोडतो आणि ते सर्व जे काही साहित्य आहे ते देवाला अर्पण करतो। मंडळी, तसं करू नका। तसं केल्याने फक्त तुम्ही पोस्टमॅनचं काम केलं। ही फळं फुलं जर तुम्ही घेतली तर सर्वप्रथम त्यांना तुम्ही पैसे द्या, त्या वस्तू तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीच्या करा आणि मग तुम्ही देवाला तुम्ही अर्पण करा। मंडळी, विषय खूप मोठा आहे आणि गहन आहे। त्या माझ्या जे काय अल्पबुद्धीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा। तसेच आमचे वास्तुशास्त्र आणि अध्यात्मावरचे जर व्हिडिओ पाहायचे असेल तर आमचा वास्तुरस्ते यूट्यूब चॅनल नक्की तुम्ही शेअर करा। तूर्तता आज इथेच थांबतो। धन्यवाद। जय गणेश।